बाइकू झालं. अरे योगा क्लासेस आहेत हे, योगा गातो. तर हे माझे योगा क्लासेस आहेत. योगा फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कसं आहे, माणूस बाहेरून श्रीमंत असला समृद्ध असला तरी आतून तो शांत असावा लागतो. ते फार महत्वाचं आहे. आता आपले तावळे सर एवढ्या सिरियल्स केले, सिनेमे केले, नाटकं केली, त्या जीवावर टोयोटा इटिओस घेतली, पण इटिओस आल्यावर फंबल व्हायला होतं, थरथरायला होतं, कारण आतून शांतता नाही. ती आतून शांतता महत्वाची आहे. सतत तिकडं बसून माझ्या कानात कुजबूज करत असतात, ह्या वेळेला कुठली मिळालीच नाही, ह्या वेळेला कुठली मिळालीच नाही. स्क्रिप्ट बद्दल बोलत नाही तुम्ही असं, हा बोलताना ते महत्वाचं आहे. स्क्रिप्ट महत्वाची आहे. आतून शांतता हवी. कसं आहे, योग केल्याने रागावर ताबा राहतो. राग अशी गोष्ट आहे. तुला अक्कल आहे, अक्कल आहे, रागावर ताबा असा अक्कल आहे. गाण्याच्या रागावर म्हणत नाही मी, मी योगाच्या रागावर म्हणतोय. दरवेळेला आपलं मध्ये मध्ये ते वाजवतात, काही वाजवतात किती वाघ, जरा शिक त्यांच्यासारखं काहीतरी मध्ये मध्ये वाजू नको. योगा क्लासेस आहेत माझे हे. हा पहिला आसन अगदी सोपं आहे, दोन पाय असे सोडा आणि बिंदास पाडा शवा. योगा शिकण्यासाठी मानाको, मोनॅको, मोगॅम्बो, मुकेंबा मंगो, योगा शिकण्यासाठी मनुका. प्रियदर्शन जाधव तुम्हीच का? कसं काय ओळखलं तुम्ही? शिवी द्यायचं काम नाही. काय बोललो काय बोललो काय बोललो तुमचं आडनाव घेतलं काय? जा 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 जाधव. प्रियदर्शन जाधव. प्रियदर्शन जाधव हा मीच आहे. बरं बाई मला सांगा, इकडे माझ्याकडे तुमचं काय काम? योगा शिकायला आले. बाहेर तुमचा बोर्ड वाचला हो का? आतून शांत होण्यासाठी योगा शिका. बरोबर. टॅगलाईन लय भारी आहे. आवडली का? लय भारी. आधी भोगा आणि मग योगा. तुम्ही इकडे योगा शिकायसाठी आलात मला मान्य आहे, पण योगा शिकण्यासाठी आधी मला तुमची मेडिकल हिस्ट्री जाणून घ्यावी लागेल. म्हणजे काय हो? अहो म्हणजे काय, तुम्हाला काही आजार विकार व्याधी? आधी ना व्याधी व्याधी तुमच्यासाठी पीच हानित नाही मी, तेच म्हणले मी. आधी ना सकाळ सकाळ को नाही पोटात असं ढवळत. कसं होत? ढवळत. हा सकाळी उठलं ना हातात काही घेतलं तरी गळूगळूच पडत. कुठून? हातात भांड कुंड काही पण घेतलं ना तर गळूगळूच पडत. बर बर बर. काय समजत नाही, जीव रमत नाही. सकाळ सकाळ तुम्हाला सांगते काहीतरी डच मळत. लय पै काय मायाकडं नोकर आहे चाकर आहे. हा 40 एकर बाग आहे ती आपली. बापरे काय पिकवता त्यात? ऊस. ऊस. बर 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 बर. झालंच तर एक भीम डब्ल्यू आहे. भीम डब्ल्यू आहे बुडा खाली. दोघे मरतील बाहेर काढा त्यांना चेपून. भीम आणि डब्ल्यू जे काय असतील ते. अहो बुडा खाली गाडी चार चाकी भीम डब्ल्यू बी एम डब्ल्यू. ती दौऱ्यावर नेती आणि गावातल्या गावात हिंडा फिरायला आपली नॅनू उठलीये. नॅनू नॅनू जाते का? बुंगाट. बाई जाते का? आखी आखी. आणि सीट बेल्ट? ते जरा पुरत नाही. आणि एअर बॅग? मी आहे ना. अरे हा हे विसरलो. तुम्हाला सांगते इतका पैसा आहे मरणाचा, गादी खाली उशा खाली लय पैसा आहे, पण समाजात मान नाही.
तिष्ट नाही. नाचणारी बाई नाचणारी बाई मन येणं नुसतं किलमिशून जात ते किलिश होतात बघा. नुसतं डच मत जे काय तुम्हाला सगळं होतंय ना ऐका त्याचा ती एकच शब्द आहे खर तर मनशांती. तुम्हाला मनशांती नाही आणि मनशांती शिकायची आहे तुम्हाला योगामधून बरोबर ना. हा बरं मी काय म्हणतो आता आशा बसा. म्या जाते घरी. असं कस बसायचं काय असं नाही असं नसत असं नसत असंच असत असं नसतं झालं की असं नसतच असं असतं. हो आसनांचं थोडा वेळ राहू द्या. मी काय म्हणतो तुम्हाला योगा शिकायचंय ना. आता महत्वाचं म्हणजे श्वास घेणे श्वासाचे प्रकार. म्हणजे हे बघा सर्वप्रथम असं बसायचं. कॅन्सल करू असं तुम्हाला कसं जमेल मी आपलं उभ्या उभ्या तुमचं सगळं उभ्यानच बर ठीक आहे. हे असं ठेवायचं बर असा श्वास घ्यायचा आणि या नागपुडीतून सोडून द्यायचा. हा सोपंय मग करा या बघा. हा लाजायचं काही कारण नाही करा बिंदास. भरा हवा थांबा ना भरू दे की आधी हवा. हा हा सॉरी हा घ्या सोडा सोडा भरू दे ना. कसे तुमचे ना सायकलचे ट्यूब आहे आमचं ट्रकचे श्वास घ्या सोडा. श्वास घ्या सोडा. श्वास घ्या सोडा. कशाला असले आवाज काढायची गरज आहे कशाला असले आवाज काढायची. कसं शिकणार इकडे योगा. इकडे योगा शिकतो मी शिकतो आणि शिकवतो लोकांना. आवाज काढायचे नाही श्वास घ्या सोडा. आवाज काढायची गरज नाही म्हटलं तर आवाज न काढता श्वास घ्यायचा सोडायचा आणि श्वासावर नियंत्रण असलं पाहिजे. श्वासावर लक्ष ठेवायचं. काय करताय बाई थांबा. काय करताय काय श्वासावर लक्ष ठेवते. एक डोळा करून घाला नागपुडी अहो मेंदू डोकं बिक काय आहे की नाही तुम्हाला. डोक्याने श्वासावर लक्ष ठेवायचं. मनात दुसरे कसले विचार येता कामा नयेत. घ्या श्वास. हा आले विचार. हा काय आलं आज रात्रीचा रेट काय सांगायचा. वाटतं ते काय बोलताय बाई. या गोष्टी तुम्हाला बाई तुमचं लक्ष सगळं पैशाकडेच आहे योगाकडे लक्ष नाहीये तुमचं. पैसा आहे माझ्याकडे तुम्हाला सांगते. हा गाडी आहे भीम डब्ल्यू खाली नेणं आहे फिरायला इथं गळ्याभोवती गोंधून घ्या ना तुम्ही जे बोलताय ते सगळं. हे सांगून झालेलं आहे तुमचं मग सांगून झालेलं आहे. राहिलं तर मग या बघा श्वासाचे प्रकार राहू देत. हे बघा ह्याला म्हणतात पद्मासन. काय आमची पद्माशी नाही बसत मग आमची पद्माशी बसते. हे बघा आहो तुम्ही बसा भाऊजी. या राऊजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. असं नाहीये ते आसन नाहीये ती. मी तुम्हाला आसन दाखवणार तुम्ही ती करायची. हे बघा साधं सोपं आसन आहे. हे म्हणतात एक पाद नको ह्याच्यावर तुम्ही काहीतरी वेगळं सांगाल मला. हे दोन पाय असे फोल्ड करायचे दोन हात असे ठेवायचे आणि एक आना अबलक घोडा त्याची देशमुखाली सोडा. माग बसो मी पुढ्यात बसते. चला जेजुरीला जाऊ 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 चला जेजुरीला जाऊ. आसन शिकवतोय ना मी इथं त्याच्यावर नाचलात का तुम्ही मी असं बसल्यावर. मग तुम्ही घोड्यावर दिसले ना. घोडा नाही हे सिंह मुद्रा आसन आहे सिंहासन. मग अजून एकदा नाचायला पाहिजे. हा
शिव मसाल्यात बसलेल्या माणसासमोर नाचायला नको हे. आता शिव मसाल्यात बसलेला माणसं राजा, त्याच्यासमोर नाचायला नको. नाही काय गरज नाहीये, तुम्हाला ना एक शेवटचं आसन दाखवतो, ते जमलं तर करा, नाही तर निघून जा इथून. हे बघा, ह्याला म्हणतात तिथली आसन. हाय हॅलो, हा बोल ग कांतन, काय म्हणते? माझी मैत्रीण आहे इश्काची इंगळी फेम, एक नाही तुम्ही चालू ठेवा. हा हा बोल, काय म्हणते? सुपारी आहे वय, चार लावण्या करायच्या आहेत. हा करू की मग, कितीचे? थांबा थांबा, तुम्ही चालू ठेवा. हा कितीचे? 50,000. हा बोर बोर बोर, चार लावण्या आणि बेबी डॉल. बेबी डॉल वर नाचायचं आहे. बरं थांबा, तुम्ही चालू ठेवा. हा 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 कुठल्या बिघाणावर नाचावं लागतो? तुम्हाला केली मर्जी, बाहेर पेक्षा बेबी डॉलच आवडतं सगळ्यांना. नेहमीच राया तुमची घाई पेक्षा मुजी तो तरी लत लग गई याच गाण्यावर नाचायला आवडतो. पारंपरिक काही राहिलं नाही, मला बी लय आवडतं नाचायला, पण राहिलंच त्याचं काही नाचायचं. लावणी पाहणारे तसे लोक पण राहिले नाहीत आणि तशी लोककला पण राहिली. लोकांना दोष देऊ नका, लोकांचा दोष नाहीये यात. तुम्ही लावणीतला शृंगार घालवलात आणि त्या जागी डान्स बार बसवलात ना, तिकडे सगळा गोंधळ झाला. म्हणून तुम्हाला मनशांती मिळत नाहीये. कळलं? योगा शिकून काही होणार नाही. तुम्ही चांगला नाच सादर करा, तर तुमचा कलेचा आस्वाद घेतील लोक आणि मग तुम्हाला पत मिळेल. आमची कला योगा प्राचीन आहे, पहिल्यापासून आहे. त्यानंतर कितीतरी कला आल्या, पण योगा गेली नाही. आम्ही त्याचा आनंद घेतला, तसा तुम्ही तुमच्या कलेचा आनंद घ्या, म्हणजे मग तुम्हाला नाव मिळेल आणि आतून शांतता वाटेल. पटलं? लय भारी पटलं एकदम. आता प्रामाणिकपणे काम करणार. हा चला, मी तुम्हाला शेवटचं आसन दाखवतो. हाला आसन ते तुम्हाला कसं काय? हा हे बघा, आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला आला हाला सन, आला 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 आला, पाडाला पिकलंय.